मिरॅकल मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी पाहतो की गॅस सिलेंडरचे अपघात बऱ्याच ठिकाणी होत आहेत. आपण टीव्हीला न्यूज पाहतो, पेपरला वाचतोय, यात प्रॉपरली सिलेंडरची चूक नसते. ज्यावेळेस एजन्सीच्या हँडलिंग मध्ये सिलेंडर वरून खाली टाकला जातो, फेकला जातो, असा सिलेंडर स्वतःहून फुटत नाही, मग काय दुर्घटना होतात? सुरुवात होते शेगडीमध्ये की शेगडी धुवायची नसते. शेगडी धुतल्यामुळं खाली जी लोखंडी पाईप आहे ही गंजली जाते. या पाईप मधून जर गॅस गळती बाहेर आली, याला जर आग लागली, ही पाईप पेटत गेल्यानंतर सिलेंडर फुटू शकतो. नंबर दोन, बरेचसे लिक्विड आयटम उतू जातं, डाळ, राईस, दूध, चहा, हे उतू गेलेले आयटम या पटणामध्ये चॉकअप होतात. तुमचा गॅस कमी केल्यानंतर गॅस विझला जातो, काही वेळा पटणामध्ये लिकेज होते, आग येते, डायरेक्ट बॅक फायर त्या लेडीच्या अंगावरती जाऊन तिथे अपघात घडू शकतो. नंबर तीन, रबर ट्यूब जर आपण वेळेत बदली केली नाही तर रबर ट्यूबला क्रॅचेस पडतात आणि गॅस गळती होते, अपघाताला आमंत्रण. नंबर चार, सुरक्षा पाईपला सेफ्टी क्लिप लावणं अधिक गरजेचं आहे. ओके. नंबर पाच, आपण रेग्युलेटर नियमित स्वयंपाक झाल्यानंतर बंद करणं गरजेचं आहे. बरेच घरामध्ये रेग्युलेटर चालू असतो, आपण हा बंद करत नाही. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे उपयोग न होण्यापर्यंत रेग्युलेटर बंद करे. आपलं काम झाल्यानंतर आपण या ठिकाणी रेग्युलेटर बंद केला पाहिजे. सर्वात महत्वाचा घटक येतो सिलेंडर, याला जो लाल कलर दिलाय ही धोक्याची निशाण आहे. एक सिलेंडर जर फुटला तर जमीन अडीच फूट खोदतो आणि स्लॅब तीन मजली उद्ध्वस्त करतो. याच्यावरती दुसरा एक नियम लिहिलेला आहे, डिलिव्हरी लेते समय सील की जांच करे. आपण नवीन सिलेंडर घेताना याचं सील तपासून घेतलं पाहिजे. सील हे तीन प्रकार असते. नंबर एक, ही बॉटल गॅस भरण्यासाठी योग्य मुदत मधली वापरली का, याची मुदत याच्यावरती लिहिलेली असते. ही आपल्या पट्टीवरती लिहिलेली आहे, या ठिकाणी यांनी मुदत लिहिली D16 2016 पर्यंत हा सिलेंडर आपल्याला चालणार आहे. डी हे काय दर्शवतं, वर्षाचे 12 महिने. यांनी क्वार्टरली ABCD मध्ये कन्वर्ट केले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यासाठी ए लिहिलं, एप्रिल, मे, जून, बी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, सी आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, डी. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2016 पर्यंत हा सिलेंडर आपल्या घरात येण्यास योग्य आहे. नंबर दोन, सील याचं प्लास्टिक सील, पिवळं निळं जे प्लास्टिक असतं ते बसवले का हे आपण बघून घ्या. नंबर तीन सील, सर्वात महत्वाचा घटक येतो याच्या आतमध्ये असणारा ब्लॅक रिंग, काळा वॉशर, रबर. जर याच्या आतमध्ये रबर नसेल आणि ज्यावेळी तुम्ही सिलेंडर रिफिल करता, नवीन जोडायला घेता, जर आपण हा रबर बघितला नाही, डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी रेग्युलेटर जोडून याचं जर बटन चालू केलं, या ठिकाणी गॅस बाहेर येऊन जर तुम्ही आग लावली तर बॅक फायर पकडून सिलेंडरचा अपघात होऊ शकतो, यासाठी ही काळजी घ्या. ओके. सर्वात महत्वाचं, आज अपघात कसा होतो तर या चुका घडतात. तुमची चूक नसणारे दुसरे अपघात म्हणजे कुकरचा स्फोट. ज्यावेळेला आपण कुकर या ठिकाणी ठेवत असतो, कुकरच्या शिट्टीमध्ये डाळ किंवा राईस कधीतरीच अडकते, शिट्टी चॉकअप झाली की प्रेशर तिथून डेव्हलप होत, प्रेशर बाहेर जात नाही, प्रेशर कुकरमध्ये डेव्हलप होतो आणि जर डायरेक्टली कुकरचा स्फोट झाला तर या ठिकाणी गॅसचा अपघात घडू शकतो. नंबर दोन, काही घरामध्ये टी कनेक्शन यूज करत असतात, लहान मुलं खेळताना पळताना जर त्यांच्या पायात पाईप अडकली तरी पाईप निघते. आणि नंबर तीन, तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा साफ करताना शेगडी हलवता, अशा वेळेलाही पाईप निघते. यासाठी मिरॅकल कंपनीने एक सुंदर वस्तू आपल्यासाठी आणलेली आहे, गॅस सेल. ही वस्तू आपल्याला सिलेंडर मध्ये आलेला गॅसचा प्रेशर याच्यामुळे आपल्याला समजून येतो. ओके. याला प्रेशर गेज आहे. जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकतो, सिलेंडर टाकी किती भरून आले, किती वापरतो, कधी संपणार हे आपल्याला समजतं. याच पद्धतीनं गॅस सेल हे निडल लास्ट स्टेजला आहे. गॅस या शब्दावरती ही निडल गेली, काटा गेला, सुई गेली, तर तुम्ही समजा सिलेंडर फुल प्रेशर भरून आलाय. जसा तुम्ही रोज वापराल, डे बाय डे सावकाश खाली खाली येते आणि रिफिल या अक्षरावरती आली ती निडल, तर तुम्ही दुसऱ्या सिलेंडरसाठी नंबर लावा. बसवण्याची पद्धत याची असेल, जसं आपण रेग्युलेटर आपल्या घरातला बसवतो सेम या पद्धतीने हा इथं बसवायचा आहे. या ठिकाणी याचं बटन चालू करा, सप्लाय या ठिकाणी चालू होत नाही. त्याच्यानंतर आपला जो रेग्युलेटर आहे हा रेग्युलेटर वरच्या बाजूने खालून न घेता वरच्यावर या ठिकाणी बसवा. याचे बटन तुम्ही चालू करा. दोन्ही बटन आपण चालू केलेले आहेत, परंतु या ठिकाणी सिस्टीम ऑन होत नसते. दोन्ही बटन जरी आपण चालू केली तरी या ठिकाणी सिस्टीम सप्लाय चालू झालेली नाहीये. सप्लाय चालू होण्यासाठी ही डायल या ठिकाणी पुश करायला लागते 3 वेळा. आपण ही डायल पुश करतोय. एकदा तुम्ही जोरात दाबाल तरी चालतं, परंतु लेडीज नॉर्मल ऑपरेटिंग करते. म्हणून आपण 3 वेळा सांगतो, एकदा, दोनदा, तीनदा. सर या ठिकाणी निडल तिसरी, तो काटा वरती आलेला आहे, याचा अर्थ हा सप्लाय चालू झालेला आहे. आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. या पद्धतीनं तुमचं रोजचं काम असणार आहे, स्वयंपाकासाठी बर्नर पेटवणे, शेगडी पेटवणे. तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही फक्त शेगडीचं बटन बंद करायचे. या ठिकाणी कोणतेही बटन बंद केलं नाही तरी चालतं. ओके. नेक्स्ट टाइम तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वयंपाक बनवायचा असेल, पुन्हा तुम्ही शेगडीचं बटन चालू करा.
तुमचा स्वयंपाक झाला, तुम्ही शेगडीचं बटन बंद करायचे, पण हे कशा पद्धतीने आपल्या घराला सुरक्षा आहे? तर जर आपल्या घरात चुकून कुकरचा स्फोट होऊन पाईप निघाली, लहान मुलाचा धक्का लागून पाईप निघाली किंवा लेडीचा धक्का लागून पाईप निघाली, तर हे युनिट गॅस से काय काम करते आपण पाहूया. दोन्ही बटन या ठिकाणी चालू आहेत, निडल तो काटा तिथं वरती चालूच आहे, पण जर चालू मध्ये या ठिकाणी इथं पाईप निघते, मी या ठिकाणी चालू मध्ये पाईप करतोय, इथं कोणत्याही बटनाला हात आपण लावत नाहीये, इथं जर पाईप निघाली, पाईप निघाली म्हटलं लगेच तुम्ही या ठिकाणी आग लावा, विदिन अ सेकंड या ठिकाणी येणारा सप्लाय बंद करून जर माझं कुटुंब सुरक्षित केले हे तुमचं कुटुंब सुरक्षित करेल. ओके. नंबर दोन, बरेचदा उंदीर पाईप करतडून अपघात घडले असं आपण वाचतो पाहतो, तर उंदीर पाईप करतडतो अशा पद्धतीने आपण सेकंड लिकेज करूया. मी या ठिकाणी पुन्हा सिस्टीम ऑन करण्यासाठी आपल्याला ही डायरी पुश करावं लागेल, 1 2 3 डायरी या ठिकाणी पुश केली, पुन्हा या ठिकाणी सिस्टीम चालू करतोय आणि उंदीर पाईप करतडतो असं आपण चालू मध्ये पाईपला लिकेज करूया. रात्री झोपल्यानंतर आपण काही करू शकत नाही, आपल्या घरातला फ्रीज हा किचन मध्ये असतो, शक्यतो किचन मध्ये फ्रीज नसावा, देवघर हे किचनच्या जवळपास असतं ते तिथं नसावं, कारण निरंजन देवबत्ती तिथे पेटलेली असते आणि झोपल्यानंतर जर गॅस गळती झाली तर तो होणारा अपघात टाळू शकत नाही. या ठिकाणी आपण बघूया की सप्लाय सर्व चालू आहे आणि रात्रीच्या वेळेला जर हा उंदीर असा गळीत धरू आणि जर त्यानं पाईप लिकेज केली तर हे युनिट काय काम करेल, गॅस सेफ आपलं काय काम करेल. या ठिकाणी सिस्टीम ऑन आहे, निडल वरते आणि चालू मध्ये आपण हे लिकेज करतोय. चालू मध्ये लिकेज झालं म्हटलं तुम्ही या ठिकाणी लगेच आग लावा, विदिन अ सेकंड यानं सप्लाय या ठिकाणी बंद केलेलं आहे. ओके. सर आपण या ठिकाणी बघूया, हे रात्री झालंय, पहाटे ज्यावेळेस लेडीज सकाळी उठते ती तर गॅस पेटवायला गेली, गॅस पेटणार नाही, ती सिस्टीम या ठिकाणी चालू करेल. डायल निडल खाले आपण इथं सिस्टीम चालू करतो, 1 2 3. सर आपण पाहाल या ठिकाणी किती निडल सुई वरती जाऊन पुन्हा खाली येते, याचा अर्थ हे सांगते कुठेतरी लिकेज झालेलं आहे, ते पहिले दुरुस्त करा. ओके. नंबर 3, जर चुकून पाईप जरी पेटली तर हे युनिट आपलं काय काम करेल, गॅस सेफ काय काम करेल हे आपण बघूया. यासाठी मी इथं पाईपला बोट ठेवतो, असं घरी जरा मी इथं पाईप जोडलेले आहे, सिस्टीम ऑन करतो, 1 2 3 डायल पुश केलेले आहे, निडल वरती आलाय, गॅस इथपर्यंत येतोय, पण याला आपण डायरेक्टली पाईपला आग लावूया. या ठिकाणी पाईप पेटली म्हटलं की ते बंद करतं, पण हीच आग थांबली नसती तर हीच आग एवढी मोठी लागली असती. म्हटलं की ते बंद करतं पण हीच आग थांबली नसती तर हीच आग एवढी मोठी लागली असती.